नागपुर में एनसीपी का राज्य स्तरीय कार्यकर्ता शिविर आयोजन किया गया है। इसके लिए आज उद्घाटन समारोह में अजित पवार मौजूद रहेंगे, जबकि 4 जून को समापन समारोह में एनसीपी के संस्थापक अध्यक्ष शरद पवार मौजूद रहेंगे। एनसीपी के अनिल देशमुख ने बताया है कि ओबीसी कैंप में करीब 500 से 600 कार्यकर्ता 2 दिनों तक हिस्सा लेंगे और एनसीपी के वरिष्ठ नेता इस कैंप में शामिल होंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सेलचे शिबिर होत असतात महाराष्ट्रामध्ये। महिला सेलचं होतं, युवकांचं होतं, अशा विविध शिबिर होत राहतात, सेवादलचं शिबिर होतं। पण आज नागपूरला महाराष्ट्राच्या जे पदाधिकारी ओ बी सी सेलचे, त्या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचं आज ओ बी सी सेलचं शिबिर नागपूर येथे होत आहे। 2 दिवसीय शिबिर आहे, आज आणि उद्या शिबिर आहे। आणि या ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांच्या या शिबिराला माननीय अजितदादा आणि माननीय जयंत पाटील साहेब आज येणार आहेत, त्याचबरोबर भुजबळ साहेब येणार आहे, प्रफुल्लभाई पटेल उद्या येणार आहेत, माननीय शरद पवार साहेब येणार आहेत, असे अनेक नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। पण आता जे जयंत पाटील आणि अजितदादा पवार आता 5-10 मिनिटात या शिबिरासाठी नागपूर येते। त्यांनी पहिले सांगितले की आमच्या विविध संघटना आहेत, महिला संघटना, सेवादल, युवक यांच्या सातत्याने शिबिर होत राहतात। मधातच शिर्डीला शिबिर झालं, महाबळेश्वर इथे झालं, आपलं लोणावळ्याला, असे अनेक शिबिर आमचे होत राहतात। ओबीसीचं शिबिर आमचं व्हायचं होतं, ओबीसीचं शिबिर आम्ही नागपूर येथे घेतलं आहे। महाराष्ट्रातले जे विविध जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत, ते पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत।